शिक्षणाचा ध्यास विद्यार्थ्याने सतत घेतला पाहिजे. ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री. शिक्षण म्हणजे एक वाहती गंगा असून विद्यार्थी हा सततपणे शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाचा ध्यास घेतला पाहिजे. विशेष म्हणजे शिक्षणाविषयी परिपूर्णतेची भावना मनात कधीही आणू नये. आपण सतत विविधतेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी म्हणून नित्यपणे शिक्षण घेतले पाहिजे, असे मत ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री यांनी व्यक्त केले. ते लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयात ऑडिट विशेष कार्यक्रम व सन 2019-2020 या सालातील कला व वाणिज्य अंतिम वर्षाच्या मुला मुलींना निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ठीक आहे, ह्या दोन्ही जमात कला आणि शिक्षण हे तुमच्याकडे येईल त्यावेळी तुम्ही परिपूर्ण व्हा. या सभेचे अध्यक्ष कोण साहेब? हे आमचे पूर्वीचे सगळे आमचे बॅचमेंटच आहेत. पलीकडे उपस्थित आमचे क्रिकेट प्रेमी आहेत चौधरी सर, आणि हे आमचे मार्गदर्शक आहेत. यांच्या उपस्थितीत आज मला जो तुम्ही सन्मान दिला, त्या सन्मानाला आम्ही गौरव आहे. काही टिप्स तुम्हाला द्यायच्या आहेत. त्या टिप्स अशा आहेत, त्या तुम्ही आचरण करायचे नाही. त्या टिप्स अशा आहेत की त्याचा तुम्ही प्रयोग करायचा, आणि प्रयोग करून त्यातून जी निष्पत्ती, त्यातून जे परिणाम येतील, त्या परिणामांना तुम्ही आपल्या जीवनामध्ये कॅल्क्युलेट करत जायचा. कारण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तर माझा प्रश्न असा आहे, तो मला अजून कळलेला नाही आहे. प्राध्यापक लोक आम्हाला सतत ज्ञान देत राहिले, मग त्यांचं ज्ञान कितीतरी वाढलं असतं नाही का? रिटायरमेंट नंतर त्या ज्ञानाचं काय करतात तुम्ही, याचा मला प्रश्न पडला. कारण एवढं ज्ञान तुमच्याकडे वाढलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार खोत हे होते. व्यासपीठावर प्रकाश पाटील किनीकर, प्राचार्य जी पी सौदी, बाबासाहेब खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात वैष्णवी जाधव यांच्या प्रार्थनेने झाली, तर स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक जी एस सुतार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राचार्य सौदी यांनी कोरोनाच्या काळात 2 वर्षातील महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यासह राष्ट्रीय सेवा योजना, NSCC संघटना व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा अहवाल सादर केला. या प्रसंगी खेळ, क्रीडा व विविध विषयात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मुला मुलींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष जयकुमार खोत यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाप्रसंगी तात्यासाहेब चौगुले, नाभिराज खोत पाटील, निवृत्त प्राध्यापक CS उगारे, आप्पासाहेब बेडगे, प्राध्यापक KB चौगुले, प्राध्यापक BS इटनाळ, डॉक्टर प्राध्यापक होंबय्या, डॉक्टर प्राध्यापक मोकाशी, प्राध्यापक चित्रगार, प्राध्यापक मल्लिका चरण, प्राध्यापक PS देसाई, चेतन पट्टनकुडे, प्रशांत पाटील व इतर प्राध्यापक आजीमाजी विद्यार्थी उपस्थित होते. सलमा मकानदार यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षता उचगावे यांनी आभार मानले.